नमस्कार मित्रांनो, आज आपण दहशतवाद आणि कायदा या विषयावर निबंध लेखन बघणार आहोत. दहशतवाद आणि कायदा, टेररिझम अँड द लॉ. कायद्याचे अधिराज्य, रूल ऑफ लॉ, अपेक्षित असते, परंतु दहशतीचे साम्राज्य अकल्पनीय, अपेक्षित नसलेले असते. दहशतवाद विकृत गुन्हेगारी स्वरूपाचा अमानुष समजला जातो आणि अनपेक्षितपणे उद्भवतो. दहशतवादाला स्वतःचा असा कोणताही चेहरा मोहरा नसतो. राजकीय हत्या, अपहरणे, विमान अपहरणे, बॉम्बस्फोट, मग ते कार बॉम्बद्वारे केलेले असोत किंवा मानवी बॉम्बद्वारे, या दहशतवाद्यांकडून वापरल्या जाणाऱ्या काही प्राथमिक पद्धती आहेत. दहशतवाद राजकीय, आर्थिक किंवा धार्मिक कुरबुरींमधून निर्मित होतो. सामाजिक व्यवस्था दहशतवाद्यांच्या मागण्या पूर्ण करू शकत नाहीत तेव्हा दहशतवाद फोफावू शकतो. दहशतवाद्यांनी आपल्या दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा करण्यासाठी अंमली पदार्थांचा व्यापार हा मार्ग शोधलेला आहे. वेगवेगळी घातक शस्त्रे आणि स्फोटके मिळवण्याचे मार्ग देखील त्यांनी शोधून काढलेले आहेत. नरसंहाराची जैविक आणि रासायनिक शस्त्रे मिळवणे दहशतवाद्यांसाठी आण्विक शस्त्रे मिळवण्याहून सुलभ असते. दहशतवादी संघटना दहशत माजवण्यासाठी धार्मिक आणि धर्मविषयक भावनांचा देखील वापर करत असल्याने दहशतवादाच्या संहारक शक्तीचा मुकाबला करणे सुजाण समाजाला अवघड जाते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा महासंघाने दिनांक 28 सप्टेंबर 2001 रोजी मंजूर केलेला दहशतवाद विरोधी ठरावानुसार दहशतवादाला होणारा अर्थपुरवठा रोखण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. दहशतवादी कारवाया करणाऱ्या किंवा अशा कारवाया करण्याचा इरादा असलेल्या किंवा अशा व्यक्तींच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली दहशतवादी कारवायांना सहाय्य करणाऱ्या किंवा त्यांच्या सामील होणाऱ्या व्यक्तींचे निधी, मालमत्ता किंवा आर्थिक स्रोत सर्व देशांनी तातडीने गोठवावेत असा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये अशा व्यक्ती आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती किंवा संस्थांच्या मालकीच्या किंवा त्यांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली असलेल्या मालमत्तांमधून जमा होणाऱ्या उत्पन्नाचा देखील समावेश आहे. लिमा येथे 23 ते 26 एप्रिल 1996 या दरम्यान दहशतवादाच्या संदर्भात भरवण्यात आलेल्या अमेरिका अंतर्गत विशेष परिषदांमध्ये इंटर अमेरिकन स्पेशलाइज्ड कॉन्फरन्स युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामधील सर्व राज्यांना दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना बेकायदा शस्त्रविक्री, अंमली पदार्थांची विक्री, बेकायदा शस्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी, संघटित गुन्हेगारी, दहशतवादी कारवायांना अर्थसहाय्य करण्यासाठी शोषण यासारख्या अन्य बेकायदा कारवायांमध्ये गुंतलेल्या संघटनांकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे होणारा अर्थपुरवठा रोखण्यासाठी योग्य त्या अंतर्गत उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले. दहशतवादी कारवायांसाठीच्या निधीची देवाणघेवाण रोखण्यासाठी आवश्यक ती नियामक स्वरूपाची उपाययोजना करण्याचे आवाहन देखील या परिषदेमध्ये करण्यात आले. आपण मुंबईवर झालेला 26/11 हल्ला या पाशवी आणि अमानुष दहशतवादी कारवाईचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे भारतीय दंडसंहिता 1860 इंडियन पेनल कोड 1860 सुधारणा करून त्यात दहशतवादी कारवाया, फुटीरतावादी कारवाया आणि संघटित गुन्हेगारी यांच्या व्यापक आणि समावेशक व्याख्या समाविष्ट करण्याची गरज अधोरेखित झालेली आहे. असे केल्यामुळे दहशतवादी संघटना आणि संघटित गुन्हेगारी टोळ्या तसेच त्यांच्या कारवाया यांना आळा घालण्यासाठी कायदा अधिक सक्षम बनेल आणि दहशतवादी आणि फुटीरतावादी कारवाया प्रतिबंधात्मक अधिनियम 1989 टेररिस्ट अँड डिसरपेक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट 1989 टाळा या अधिनियमाशी संदर्भित प्रकरणानंतर याविषयी खास अधिनियम अस्तित्वात नसल्याने निर्माण झालेल्या पोकळीवर मात करणे शक्य होईल. त्याखेरीज संघटित दहशतवाद प्रतिबंधात्मक अधिनियम 2002 प्रिव्हेन्शन ऑफ ऑर्गनाइज्ड टेररिझम ॲक्ट 2002 पोटा या अधिनियमांची कार्यान्वयती केल्यापासून आलेल्या अनुभवांची छाननी करून त्यात दुरुस्ती करण्याची आणि मानवी हक्क आणि नागरी स्वातंत्र्याचे प्रभावी संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या तरतुदी त्यात समाविष्ट करण्याचीही आवश्यकता आहे. धन्यवाद.